कोरोनामुक्त इचलकरंजी शहरात वीस फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्णसंख्येत वाढच होते गेल्या चौऱ्याहत्तर दिवसात इचलकरंजी तब्बल सातशे एकोणसत्तर कोरोना रुग्णांची भर पडली तर वीस बाधितांचा मृत्यू होऊन मृतांची आजवरची संख्या दोनशे चौदावर गेली आहे झपाट्यानं वाढत असलेला हा संसर्ग रोखण्यासाठी केवळ प्रशासनाची दंडुकशाही कामी येणार नाही तर प्रत्येकानं स्वयंशिस्त पाळ मार्च दोन हजार वीस मध्ये इचलकरंजी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला कमी अधिक प्रमाणात जानेवारी एकवीस पर्यंत हा संसर्ग कायम होता या कालावधीत इचलकरंजीतील चार हजार एकोणतीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यापैकी एकशे चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू झाला होता एकतीस जानेवारी दोन हजार नंतर इचलकरंजी शहर कोरोनामुक्त झालं मात्र वीस फेब्रुवारीला पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं प्रशासन खडबडून जागं झालं दरम्यान पंधरा एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन जाहीर झालाय तरीही अनेक लोक बेफिकीरपणे विना मास्क रस्त्यावर फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आठवडा बाजार बंद केला असला तरी भाजीपाला विक्रीच्या ठिकाणची गर्दी चिंता वाढवणारी आहे गेल्या चौऱ्याहत्तर दिवसात इचलकरंजीत सातशे एकोणसत्तर रुग्णांची वाढ होऊन बाधितांची संख्या चार हजार सातशे अठ्ठ्याण्णववर वर पोहोचली आहे तर वीस जणांचा मृत्यू झाल्यानं मृतांची आजवरची संख्या दोनशे चौदा झाली आहे इचलकरंजी चार हजार एकशे बासष्ट जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या चारशे बावीस जणांवर उपचार सुरू आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या कोरोनाचा संसर्ग दुप्पट वेगानं वाढतोय अशावेळी प्रशासनानं जाहीर केलेले नियम पाळण्यातच शहाणपणा आहे त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे